नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला उरलेल्या भातापासून भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी हा बघा, सकाळचा भात आहे, असा मोकळा करून घ्यायचा भात, आणि हा रेशनिंगच्या तांदळाचा भात आहे। ह्याच्यामध्ये दोन कांदे बघा मी बारीक करून घेतलेले आहेत, उभे कापून घेतले तरी पण चालतील। दोन चिमूट बघा हिंग पावडर, दोन चिमूट बघा वव आहे, कोथिंबीर देठासकट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये बघा ही हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि आलं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या, मिरची बिन तिखटाची मिरची आहे। अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने जिरे पावडर, थोडासा कढीपत्ता बघा असा कापून घेतलेला आहे, आणि थोडासा पुदिना असा तुकडे करून घेतलेला आहे छोटे छोटे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ आहे दोन चमचे, आणि एक चमचा तांदळाचं पीठ आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण भाताला बी टाकलेलं असतं त्याप्रमाणे मीठ टाकायचं। आता हे मिक्स करून घ्यायचं, आणि नंतर आपल्याला किती पाणी पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यात पाणी टाकूया। मिक्स करून घेतले आहे बघा, आपण यात पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे, असं कालवून कालवून घेतलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा बघा लाल मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। आणि थोडंसं पाणी घेते, एकदम थोडंसं बघा। आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। तुमच्या आता भाताप्रमाणे तुम्हाला पाणी लागेल, नाही पण लागणार। एकदम बघा थोडंसं टाकलेलं, एक दोन चमचे असेल, आणि ज्या चमच्याच्या मापाने मी पीठ घेतले ते हा चमचा आहे बघा, पिठाचा चमचा आहे बघा हा। असं बघा मिक्स करून घ्यायचं चांगलं, एक जीव झालं पाहिजे चांगलं। आता आपण भजी करून घेऊया। तर अशा पद्धतीत करायची बघा, अशी आपण जे सोडतो ना असं, अशा पद्धतीत सोडायची। नाही तर जर तुम्हाला करायचं असेल ना, तर अशी मुटक्यागत जरी केली ना बघा, अशी टाकली तरी पण चालतात, आतपर्यंत चांगली भाजतात, मीडियम गॅसवर करायच्यात। आणि अजून एक गोष्ट, ह्यात तुम्हाला हिरवी मिरची टाकण्यापेक्षा लाल मिरची जरी टाकली तरी पण चालेल। तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण भजी टाकून घेऊया। तर मी अशी छोटी छोटी करणार आहे, आणि मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवरच करायची। टाकून घेतलेली आहे, आता हे हलक्या हातानं बघा असं हलवायचे, आणि चांगले क्रिस्पी भाजून घ्यायचे। ह्याच्या अगोदर पण मी भजी टाकलेली आहेत बघा, कारण की मला वाटतं 3 वर्ष होत आले ते टाकलेले, त्या टायमाला आम्हाला कळत नव्हतं कसं करायचं कसं नाही, व्हिडिओ कसे काढायचे, त्यामुळे मी आता परत टाकलेले आहेत। आता हे एकदम बारीक गॅसवर आपण गोल्डन कलर करून घेऊयाचे। असा बघा कलर येतोर चांगले तळून घ्यायचे, एकदम लालसर असे झाले पाहिजेत बघा, कसा कलर आलेला आहे। आतपर्यंत भाजले जातात आणि एक नंबर चवीला लागतात। तुम्ही स्वासभर खा। मी कोथिंबीरची चटणी टाकलेली आहे, पुदिना चटणी टाकलेली आहे, मस्त लागतं त्याच्याबरोबर खायला, एकदम कुरकुरीत असं पावसाच्या दिवसात काहीतरी वेगळं। आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये, बघा किती कुरकुरे झालेले आहेत। मी आता अशा पद्धतीनं करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।